कल्याणमधल्या टीना जैन चौधरी यांनी गुडगावमध्ये झालेल्या मिसेस इंडिया होम मेकर स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय. दोन मुलांची आई असलेल्या टीना यांच्यासाठी हा प्रवास निश्चितच कठीण होता. कल्याणमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाऱ्या या टीना जैन चौधरी, गुरुग्राममध्ये झालेल्या मिसेस इंडिया होम मेकर स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळवलंय. देशभरातल्या 40 महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेतल्या विजयामुळे पुढच्या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टीना भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आपल्या या विजयाचं श्रेय टीना यांनी आपल्या कुटुंबियांना दिलंय. हा जो ब्युटी कॉन्टेस्ट जो असतो त्याच्यामध्ये फक्त ब्युटी हाईट फिगर याच्याकडे लक्ष न देता तुम्ही स्वतः बाबतीत किती कॉन्फिडंट आहात हे त्याच्याकडे ते लोक जास्त कॉन्फिडंट असतात. कारण की ज्यावेळी त्यांनी मला विचारलं की वाय यू शुड बी द विनर, म्हणजे तू विनर का असली पाहिजे किंवा विनिंग झाल्यानंतर तू काय करशील, तर ॲट दॅट टाइम मी त्यांना एकच सांगितलं की फर्स्ट रनर अप हा ऑलवेज रनर अप असतो अँड विनर इज ऑलवेज विनर. विनरची जागा जी आहे ती दुसरं कोणीच देऊ शकत नाही आणि मला माहितीये की इफ आय एम द बेस्ट तर नक्कीच मला हा किताब मिळाला पाहिजे आणि या कॉन्फिडन्समुळे कदाचित मला हा विनिंग टायटल मिळाला. टीना ही मूळची जैन कुटुंबातली. तिनं संकेत चौधरी या मराठी तरुणाशी लग्न केलं. ती दोन मुलांची आई आहे. टीना इंजिनियर आहे आणि सध्या इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करते. टीनाच्या या यशामध्ये तिच्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे. जैन धर्मियांवर अजूनही चालीरीतींचा पगडा आहे. अशा परिस्थितीत जैन धर्मातीलच एखादी महिला सौंदर्य स्पर्धेची विजेती होणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये. पण टीनाच्या आई वडिलांनी तिला भक्कम पाठिंबा दिला. त्या लाईनीत त्यांना जाऊन द्यावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं, जितकं होईल तेवढी मदत करावी जेणेकरून पुढे हे असंच नाव कमवता येईल. आणि ह्यापुढे जैन समाजाला नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपापल्या मुलींना सुद्धा मुलांसारखेच वागावं. ती जिंकून येईल असा आम्हाला विश्वास होता आणि ती माझ्या मुलाने आणि मी सपोर्ट केला तुझा आणि तिने ती जिंकून आली त्याच्यात आम्हाला तिला शुभेच्छा. या स्पर्धेसाठी टीनानं मेहनत तर केलीच पण यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तो आत्मविश्वास असं ती आवर्जून सांगते. आणि आता याच आत्मविश्वासाच्या जोरावर ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. कल्याणहून विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.